मध्ये जो महापूर आला त्याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ज्या पूररेषेत जी अनधिकृत बांधकामे आहेत त्याबाबत कठोर कारवाई करण्याचे संकेत पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिले असून शालेय मंत्री आशिष शेलार यांनीही याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असा खुलासा केला आहे. पुणे विभागात 1300 किलोमीटरची पूररेषा आहे, त्यापैकी 300 किलोमीटरची पूररेषा अंतिम करण्यात आली आहे. पण ज्या पूररेषेत बांधकामे केली गेली त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. याबाबतचा सर्वच अहवाल शासनाला देऊन कारवाई करण्याचे संकेत देखील खुद्द विभागीय आयुक्त दीपक म्हैसरकर यांनी दिले असून शालेय मंत्री आशिष शेलार यांनी या प्रश्नाची दाहकता ओळखून मुख्यमंत्री निर्णय घेतील असा खुलासा. दोन तीन गोष्टी याच्यामध्ये लॉंग टर्म मेजर्स म्हणून, खरं तर यावर मी परत बोललं तर तुम्ही म्हणाल हा प्रश्न अवॉइड करताय, पण ही आत्ता ती वेळ नाही. पण लॉंग टर्ममध्ये याच्या पूररेषा किंवा नव्याने रेड लाईन किंवा ब्लू लाईन डिमार्केट केल्यानंतर याच्यामध्ये किती बांधकामं झालेली आहेत, किती बेकायदा बांधकामं झालेली आहेत, त्याबाबतीत कार्यवाही करण्याबाबत शासनाला विचार करावा लागेल. पण हा एक्झरसाइज हा केवळ एक महिन्याचा किंवा दोन महिन्याचा असा नाही, दिस विल टेक इट्स ओन टाईम. म्हणून आम्ही याच्यासाठी, मी आपल्याला परवाही बोललो, आम्ही सॅटेलाईट इमेजरीज वेगवेगळ्या वेळच्या प्राप्त करून घेत आहोत. अनफॉर्च्युनेटली काल 2 दिवसाच्या थिक क्लाउड कवरमुळे आम्हाला मिळू शकलं नाही आहे, पण लास्ट अवेलेबल सॅटेलाईट इमेजरी ज्या आम्हाला मिळायच्या आहेत त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ऑफकोर्स आज तरी मला याच्यावर भाष्य करता येणार नाही, पण तुम्ही परिस्थिती जी मांडली आहे त्या